आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षा निकालाच्या मार्किंग पद्धतीला काही विद्यार्थ्यांनी आव्हान दिले. सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या मूल्यमापनाच्या सूत्रावर प्रश्न उपस्थित करत 1152 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेमध्ये कंपार्टमेंट मागील कित्येक वर्षांपासून पास होण्याच्या आशेने परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच ड्रॉपआउट तसेच खासगी विद्यार्थ्यांसाठी देखील एक धोरण बनवण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे. सीबीएसई बोर्डाने 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी 40-30-30 हा फॉर्म्युला जाहीर केला. आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येते. ब्रेकिंग बातमी. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून आता धोरण तयार करण्यात आले. हे धोरण सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर होणार आहे. 11वी मध्ये मिळवलेल्या गुणाचा सर्वाधिक विचार त्यामध्ये केला जाईल अशी सुद्धा माहिती आता सूत्रांकडून मिळते. तर तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी जे धोरण ठरवण्यात आलं आहे त्याच धर्तीवर 12वीसाठी सुद्धा धोरण तयार करणार असल्याची माहिती सध्या मिळते. तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी 30-30-40 असे गुणसूत्र देण्यासाठी फॉर्म्युला ठरवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून 12वीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भात निकालाचे सूत्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि आता एक दिलासादायक बातमी आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळते. गेल्या 24 तासांमध्ये 58,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एक दिवसात 1,576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशामध्ये 87,619 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे तर सध्या 7,29,000 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर देशातील बाजारपेठा आणि पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह खात्यानं सर्व राज्यांना अत्यंत महत्वाच्या पंचसूत्रीय रणनीतीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. संसर्ग रोखण्यासाठी नियमांचं पालन, चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार आणि लसीकरणावर भर देण्याचे निर्देश केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिलेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करावं अशाही सूचना करण्यात आल्या. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते. मुंबई महापालिकेत ऑक्सिजन घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तक्रार सुद्धा केली आहे. महापालिका रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांवर ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बसवण्यात येते. मात्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी बीएमसीकडून बाजार मूल्यापेक्षा 30 कोटी अधिक खर्च करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निविदा मिळवलेल्या कंत्राटदाराला बीएमसीकडून कार्यादेश जारी करण्यात आले नाहीयेत तर 850 लिटर क्षमतेच्या यंत्राची किंमत ही 65 लाखांपर्यंत आहे. महापालिकेने 86 कोटींचं अंदाजपत्रक मात्र तयार केलंय तर निविदा प्रक्रियेत 92.85 कोटींची रक्कम उद्युत केली आहे. वाटाघाटीच्या नावाखाली 9 कोटींची सवलत दाखवत 83 कोटींना हे काम दाखवण्यात आलंय. जेव्हा अंदाजपत्रक फुगवून बनवण्यात आलं तेव्हा अशी 9 कोटींची सवलत कोणीही देऊ शकतं असं सुद्धा गलगलींचं म्हणणं आहे.